आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय, रिझर्व्ह बँकेनं ब्रिटनकडून 100 टनहून अधिक सोनं भारतात आणलेलं आहे, या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहताय? मला असं वाटतं की ही जी घडामोड आहे ही एकूणच जागतिक पातळीवरती अनेक देशांमध्ये, जवळपास 76 देशांमधल्या ज्या सेंट्रल बँका आहेत किंवा त्यांच्या ज्या रिझर्व्ह बँक आहेत, या सोन्याचा साठा हा मोठ्या प्रमाणावरती साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे कोणत्याही देशाकडच्या जी सेंट्रल बँक असती किंवा जो फॉरेन एक्सचेंज असतो, ज्याला फॉरेन रिझर्व्ह म्हणतो आपण, यामध्ये प्रामुख्याने सोनं आणि परकीय चलन यांचा साठा मोठ्या प्रमाणावरती असतो. विशेष करून डॉलरचा साठा हा जवळपास 55% प्रत्येक देशाच्या परकीय चलनामध्ये असतो. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अमेरिकेच्या डॉलरच्या बाबतीमध्ये रशियावरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर जे एकतर्फी टाकले गेलेले होते, अनेक देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे की जर उद्या अशा प्रकारची कारवाई अमेरिकेने आपल्या विरोधात केली तर अशा वेळेला डॉलरची मक्तेदारी कमी करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे डॉलरची मक्तेदारी कमी करण्यासाठी सोन्याचा जो संचय आहे, साठा आहे, हा वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक बऱ्याच देशांकडनं होतोय, विशेष करून चीनकडनं होतोय, टर्कीकडनं होतोय, भारताने देखील. भारताने गेल्या साधारणतः 2 वर्षांमध्ये 600 टनच्या आसपास सोनं हे खरेदी केलेलं आहे आणि आता हा आपण मोठा साठा आपल्याकडे परत मागवलेला आहे. बेसिकली यामधचं मुख्य पाय की आपलं जे रुपयामधलं चलन आहे त्याला एक चांगलं पाठबळ प्राप्त होणं, डॉलरची एकूणच मक्तेदारी जी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याला शह देणं, आणि हा जो ट्रेंड आहे, विशेष करून चीन सारखा देश जो प्रचंड सोन्याचा साठा वाढवतो आहे, त्याच्या स्पर्धेमध्ये भारत देखील उतरलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी शैलेंद्र सर, पण ह्या सगळ्या घडामोडींमुळे अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल? आणि मला वाटतं ही पहिलीच वेळ असावी एवढं मोठं 100 टनहून अधिक सोनं खरेदी रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे. नाही, नक्कीच यापूर्वी आपण केलेलं आहे, पण पार्ट्स मध्ये आपण केलेलं आहे. हे यासाठी ही मूळ असते की याच्यामुळे आपल्या चलनाला देखील एक प्रकारचं पाठबळ हे प्रामुख्याने प्राप्त होतं. आणि आता ज्या पद्धतीचे संघर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तयार होत आहेत, त्यामुळे बऱ्याचदा जसं चीन देखील आपल्या युआन, आपलं जे चलन आहे, त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करतो, आरबीआय तर रुपयाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करते आहे, त्याच्या माध्यमातून अनेक देशांबरोबर रुपयामधनं व्यापार करण्याचं सध्या आपलं धोरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेमधलं स्थैर्य जो भाग आहे त्या दृष्टिकोनातनं ही बाब महत्वाची आहे. पण याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अँगल जो महत्वाचा मानला गेला तो फार महत्वाचा आहे. तो या दृष्टिकोनाचा महत्वाचा आहे की खरं तर भारत हा आशिया खंडामध्ये सर्वाधिक जास्त सोने आयात करणारा देश आहे. असं असतानाही गेल्या काही महिन्यांमध्ये भारताला मागे टाकत चीनने आयात वाढवलेली होती, आणि चीन इतक्या मोठ्या प्रमाणावरती सोन्याचा संचय करतो आहे, त्याच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये हा एक प्रकारचा शॉक वेव म्हणा किंवा अशा प्रकारचं एक असुरक्षिततेचं वातावरण होतं, म्हणून अनेक देशांनी सोने खरेदी सुरू केलेली होती. त्यात भारताने केलेली असल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही सकारात्मकच बाब आहे. अगदी धन्यवाद सर, आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी.